दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गोलमाल हे भाई सब गोलमाल हे, हे तर आपण सर्वांनीच ऐकलं असेल, परंतु निफाडकरांना सध्या याचा प्रत्यय येतोय। आमदार दिलीप बनकर यांच्या 33 लाख रुपये दिलेल्या निधीतून जनतेसाठी केलेल्या उद्यानाची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे। उद्यानात गाढव, कुत्रे यांसारख्या प्राण्यांचा मुक्त संचार होत आहे, तसेच उद्यानाच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाल्यात। सार्वजनिक बांधकाम यंत्रणा असणाऱ्या या उद्यानाचं काम म्हणजे जनतेची फसवणूक व मातीमोल करणारी आहे। याबाबत आमदारांचे पीए घोलप यांना नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील त्यांनी सर्रासपणे कामाकडे दुर्लक्ष केलंय। विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रकाश घोडे व पठारे यांना कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे माहीत नसताना सुद्धा तब्बल 16 लाखांचे बिल काढण्यात आलंय। निकृष्ट दर्जाचे काम करून देखील कॉन्ट्रॅक्टर सदर ठिकाणी फिरायला तयार नसल्याने नागरिक संताप व्यक्त करताय। हे काम दिलं गार्डनचं, गार्डनची परिस्थिती एकदम वाईट आहे। 33 लाख रुपयाचं काम आणि एकदम माती मोल काम या ठिकाणी झालेलं आहे। 2.5 वर्षापासून आम्हाला आश्वासन दिलं जातं का हे आता सुधारवण्यात येईल, तेव्हा सुधारवण्यात येईल, परंतु त्या गार्डनमध्ये हे काही लक्ष द्यायला तयार नाही। साहेबांना ठेकेदार कोण हे सुद्धा माहिती नाही, ते भालेकर एक कोणीतरी थर्ड पार्टी आहे त्याचं नाव या ठिकाणी सांगतात। आमच्या नागरिकांच्या इथल्या प्रभाग क्रमांक 13 नागरिकांची इच्छा आहे, 6 महिन्यापासून आम्ही फॉलोअप घेतोय, त्याच्या आधी आम्ही 1.5 वर्षापासून फॉलोअप घेतोय, पण इथं काय झालेलं आहे की हे काम त्यांच्या निधीचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथं काय गोलमाल केला आम्हाला याची काही कल्पना नाही। आम्हाला फक्त नागरिकांच्या या सेवेसाठी इथं महिला भगिनीसुद्धा आलेल्या आहे, सगळ्या माता भगिनी ह्या इथं रोज राहतात। इथं गार्डनची जर परिस्थिती बघितली तर खंदून ठेवलेलं आहे, कुठंही बसू शकत नाही, आणि हे गार्डन केलं माणसांसाठी, पण याच्यामध्ये गाढवांचे सुद्धा फोटो या ठिकाणी बरेच या ठिकाणी आहेत। फक्त एक माणुसकी म्हणून आम्ही ते काही व्हायरल केले नाही जास्त। आता साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलं, सांगितल्याप्रमाणे ते या ठिकाणी काम करणार आहे। किती दिवसांचा मुदतीमध्ये साहेब काम करणार आहे हे सांगा। 15 दिवसात काम करून देणार, अगदी व्यवस्थित करूनच देणार, त्या शब्दाप्रमाणे आम्ही व्यवस्थितच काम करून देणार आहोत। हे काम किती इस्टिमेट्स आहे, किती लाखाचं? हे काम साधारणतः 30 लक्ष रकमेचं आहे। 33 लक्षाचं काम, आणि हे काम आत्तापर्यंत किती लाख रुपयांचं झालेलं आहे? थोडं आत्ता जे काही या कामाचं कंपाऊंड वगैरे बांधलं त्याचं देयक साधारणतः 1.12 लाख दिल्याचं निदर्शनास येत आहे। दरम्यान रेकॉर्ड पाहिला असता न्यू सागर कन्स्ट्रक्शन असे नाव असून याचा प्रचलित ठेकेदार भालेराव आहे। दरम्यान संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा व इतर कोणतेही काम देऊ नका अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान या संदर्भात अभियंता प्रकाश घोडे यांना सुकलेल्या फुलांचा हार घालून यावेळी नागरिकांनी निषेध व्यक्त केलाय। 1 महिन्यात काम पूर्ण करण्याचा शब्द त्यांनी दिला होता, मात्र आता काम पूर्ण न झाल्यास अभियंत्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेना युवा नेते जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांनी दिलाय। याप्रसंगी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, मोहन पाटील, मीरा जाधव, भरकवाडे, कापडी, कादरी पाटील तसेच प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आता तरी ही परिस्थिती बदलेल का याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड़।